गोष्टीच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग करण्यात आले, त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही. जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागचोरे हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिलेलं आहे. पण जनतेनं निष्क्रिय जो माणूस होता त्याला घरी पाठवायचं काम केलं आणि जनतेच्या दृष्टीनं मला वाटतं 10 वर्ष जो मतदारसंघ मागं गेला त्याला परत पुरवत आणण्यासाठी आपला माणूस निवडून दिला. मी तरी नव्हतो पदावर नव्हतो एवढंच होतं, पण जनतेची सेवा करत होतो, जनतेमध्ये होतो, जनतेच्या प्रश्नामध्ये होतो, सुखामध्ये होतो, दुःखामध्ये होतो. तेव्हा हा परत विजय हा जनतेलाच मी समर्पित करतो, साईबाबांना समर्पित करतो. महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो. आणि आपला माणूस आपल्यासाठी ही जी भूमिका घेऊन आलेला आहे हीच भूमिका उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी ठेवून अहोरात्र जनतेची सेवा करील हा शब्द या निमित्तानं मी पहिल्यांदा देतो. एकीकडे महायुतीने मोठी ताकद लावलेली होती, मुख्यमंत्र्यांसह इथले सगळे जे नेते आहेत यांनी तुम्हाला पाडण्यासाठी मोठा प्रयत्न केला, मात्र तरी त्यांना त्यावर मात केली आणि दोन्ही जागा तुमच्या निवडून आल्या, काय आनंद? निश्चितपणानं आनंद या गोष्टीचा आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग करण्यात आले, त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही. जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागचोरे हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिलेलं आहे. निश्चित चारही चारही मुंड्या चित ही तुमची भाषा झाली, पण जनतेनं निष्क्रिय जो माणूस होता त्याला घरी पाठवायचं काम केलं आणि जनतेच्या दृष्टीनं मला वाटतं 10 वर्ष जो मतदारसंघ मागं गेला त्याला परत पुरवत आणण्यासाठी आपला माणूस निवडून दिला हे जनतेनं ठरवलेलं आणि केलेलं महान कार्य असं मी समजतो. 10 वर्ष जे मागं राहिले त्यासाठी आता नवीन काय भूमिका राहणार आहे? अरे ज्या गोष्टी आज या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत, प्रमुखता पाठ पाण्याचे जे काही प्रश्न आहेत या मतदारसंघातील, हा संपूर्ण मतदार शेतीचा आणि पाठ पाण्याचा आहे. तर शेतीचे जे जे काही प्रश्न आहेत ते हमी भावापासून तर पाठ पाण्यापर्यंतचे सर्व असतील, चाऱ्यांचे असतील, पोटचाऱ्यांचे असतील, कालव्यांचे असतील किंवा नवीन पाणी उद्भवाचे असतील किंवा येणारं नवीन पाणी जे चालू आहे की जे उद्भवा जे वाहून जाणारं पश्चिमेला पाणी ते मराठवाड्याला न्यायचं आहे ते पहिलं आम्हाला दिलं पाहिजे. समन्याय पाणी वाटप कायद्यातील 8 TMC पाणी जे नेलं जात आहे त्याचं त्या कायद्याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे. असे अनेक रुंदीकरण कालव्याचं आहे, निळवंडाचे जे डावा उजवा कालवा आहे त्याच्या पोटचाऱ्याचे प्रश्न आहेत, ते पाणी देखील सर्व भागात मिळालं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंबंधाने विषय असेल, विजेचे असतील, रस्त्याचे असतील, महामार्गाचे असतील. पण प्रभूत माझं एक मोठं ध्येय आहे की हा मतदारसंघ पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जस ह्या पद्धतीनं शिर्डीच्या साईबाबांच्या नावानं शिर्डी शिंगणापूरच्या तीर्थक्षेत्रानं देशाच्या आणि जगाच्या नकाशावर शिर्डी लोकसभा मतदारसंघ चमकतो आहे तो या पर्यटनाच्या निमित्तानं चमकवण्याचा एक माझा मानस आहे. चित्र आपण जर बघितलं मोदींनी किंवा भाजपने नारा दिला होता 400 पारचा, मात्र ते 300 पार देखील जाऊ शकले नाही, कुठेतरी लोकांनी नाकारले भाजपला आणि एनडीए. आता याचं विश्लेषण तुम्हीच केलं पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. जे स्पष्ट दिसत आहे की यामध्ये जनतेची मनामधली काय स्थिती आहे या देशातील मतदारांची, ती या निमित्तानं पुढे आलेली आहे. तिचं विश्लेषण तुम्ही केलं तर मला वाटतं फार चांगलं होईल, ते करावं आणि जनतेला सांगावं. आपल्यावर लोखंडीने आरोप केले होते, मात्र आपण बोललो होता का मी निवडून आल्यावर त्याची चौकशी लावतो. भाई आता गोळा बघूया, आज आज आजच मी निवडून आलेलो आहे. आजचा समर्पित वनवास तर नाही मी म्हणत त्याला, तुम्ही म्हणत असाल. मी तरी नव्हतो पदावर नव्हतो एवढंच होत, पण जनतेची सेवा करत होतो, जनतेमध्ये होतो, जनतेच्या प्रश्नामध्ये होतो, सुखामध्ये होतो, दुःखामध्ये होतो. तेव्हा हा परत विजय हा जनतेलाच मी समर्पित करतो, साईबाबांना समर्पित करतो. आणि आदरणीय या पक्षाचे जे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, आदरणीय
वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील, यांच्या चरणी देखील मी जनतेने मला पाहिलेलं आहे आणि तुम्ही मला पाहिलेलं आहे, टिपलेलं आहे, अनेक चित्रातून तुम्ही मला टिपलेले हाताची वेळ आणि एकदा होऊन जाऊ देणार. वस्ताद कोण आहे, पैलवान कोण आहे? वस्ताद आणि पैलवान, वस्तादाची पण भाषा वापरली, पैलवानकीची भाषा वापरली. आता आहे पुढचं सारं मैदान, त्या मैदानात बघूया आता कोण जिंकतं आणि कोण वरचं ठरतं ते पाहू आपण. ओके ओके.